पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्हा विकासाच्या आढावा घेऊन खाते प्रमुखांना सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते नियोजन भवन इमारतीचे देखील भूमिपूजन करण्यात आले. कामात कुचराई करणाऱ्या व चुकीचे कामे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा देखील पालकमंत्र्यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत आमदार डॉक्टर विजय कुमार गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. मी आमच्या FDA विभागाला सुद्धा सूचना देऊन त्यावर कारवाई करणार आहे. प्रसंगी अशा लोकांवर FIR करण्यासंदर्भात ज्याच्याकडनं आलेलं आहे आणि जे सारे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा FIR करण्यासंदर्भातली भूमिका मी जिल्हाधिकाऱ्यांना कळवली. आणि याच्यामध्ये दर्जा सुधारण्यासंदर्भात जी पूर्ण जीवन आश्रमशाळेमधल्या विद्यार्थ्यांचा जीवनाचा दर्जा, मग त्यांचं खाण्याचं पाणी असेल, त्यांचं जगण्याचं राहण्याचं, या साऱ्या गोष्टींसाठी आपल्याकडे आदिवासी आपल्याकडे उपाय योजनेच्या माध्यमातून पैसा आहे. त्या संदर्भातला एक 5 वर्षाचा बृहत आढावा तयार करून याच्यामध्ये फार मोठा बदलचा आमचा क्रांती करण्याचा निर्णय. आता तर आम्ही महाराष्ट्रभर आमचं म्हणणं आहे की डायट्री जी आहे ते डायट आणि न्यूट्रिशन याचं व्हॅल्यू असलं पाहिजे, केवळ फूड फूड नसलं पाहिजे. त्या संदर्भातलं सुद्धा आपण निदर्शनात आणून दिलं आम्ही पाहतो आणि त्यावर स्ट्रिक्ट. आता आपल्याला नवीन प्रशासनामध्ये अधिकारी आलेत, त्याच्याकडनं अपेक्षा आहे की कामाला सुरुवात होईल. ह्या विषय अत्यंत गंभीर आमच्या लक्षात आलेला आहे, त्यावर मी आपल्याला आश्वासित करतो की कडक कारवाई होईल आणि अशी कारवाई होईल की संबंध महाराष्ट्रामधनं या माध्यमातनं मेसेज जाईल की जर या गोष्टींच्या विषय संवेदनशील राहिले नाही तर ही कारवाईसुद्धा इतकी कडक होऊ शकते हा सुद्धा निरोप याच्या माध्यमातून मिळेल.